नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मनपाचे कर्मचारी बेमुद्द संपावर, कामकाज ठप्प. परभणी, दिनांक 17 ऑक्टोबर रोजी 7वा वेतन आयोग लागू करावा, दिवाळीपूर्वी वेतन व डीए वितरित करावा यासह अन्य मागण्याकरता महानगरपालिकेअंतर्गत सर्व कर्मचारी सोमवारपासून बेमुद्दत संपावर गेले आहेत. महानगरपालिकेच्या अंतर्गत सर्व कर्मचारी सोमवारपासून बेमुद्द संपावर गेले आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सोतृप्ती सांडभोर यांच्या कक्षात 14 ऑक्टोबर रोजी अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक झाली, परंतु 7वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आयुक्त सांडभोर यांनी स्पष्टपणे नकार दिला. तसेच दिवाळीपूर्वी वेतन व डीए वितरित करण्याबाबत सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली नाही. फेस्टिवल अलाउन्स सुद्धा द्यावयाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यामुळेच नाईलाजाने सर्व कर्मचाऱ्यांना बेमुद्द संपावर जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे मनपा कर्मचारी संघटनेचे नेते के आंधळे, अनुसयाताई जोगदंड व भारत साकळे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत 7वा वेतन आयोगाच्या अंमलबजावणी होणार नाही, तसेच अन्य मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत संप सुरूच राहील असा स्पष्ट इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. महानगरपालिकेची सर्व विभागातील सर्व कर्मचारी आजच्या संपामध्ये सामील झालेले आहेत. महत्वाची मागणी आमची एकच आहे, 7वा वेतन लागू करावा. अरे, महाराष्ट्र शासनाने मागच्या एक 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने आम्हाला 7वा वेतन लागू करण्याची मंजुरी दिली. माननीय आमदार एकनाथजी शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री होते आणि माननीय आमदार राहुल पाटील आणि माननीय खासदार बंडू जाधव या दोघा जणांनी मिळून एक विशीद्वारे बैठक घेतली. त्यात आम्ही होतो, आयुक्त होते आणि मिळून त्या ठिकाणी निर्णय घेऊन आम्हाला 7वा वेतन मंजुरी करून पाठवली. आणि या ठिकाणी आयुक्त लागू करीत नसताना जे बदलून गेलेले आयुक्त आहेत देवीदास पवार यांनी असे आदेश काढले की ऑक्टोबर पेंडिंग नोव्हेंबर या पगारामध्ये यांना 7वा वेतन लागू करण्यात येईल. परंतु त्यांची दुर्दैवानं आमच्या त्यांची बदली झाली आणि या ठिकाणी नवीन एक मॅडम म्हणून आयुक्त आलेले आहे. आम्ही त्यांच्याशी भेटण्याकरता गेलो, या विषयावर चर्चा केली, तर मॅडम म्हणते की मी 7वा वेतन लागू करणार नाही, तुमची परिस्थिती वाईट आहे, मी काहीच करणार नाही, परिस्थिती ज्यावर चांगली होईल तेव्हा करील. अरे, हे काय लावलं यांनी या आयुक्ताने? अरे, मागच्याचे आदेश का पाळत नाही तुम्ही? का ते आदेश काढले तुम्ही रद्द करणार? हा, हे कुठला न्याय आहे? म्हणून आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, माननीय मुख्यमंत्र्याला, तुमच्या आदेशाचं जर या ठिकाणी संबंधित अधिकारी जर पालन करीत नसेल तर त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. मुख्यमंत्र्यांना सादर केले निवेदन. परभणी, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच दुष्काळी भागाकरता देय असलेल्या सर्व योजना लागू कराव्यात, शेतकऱ्यांचे कर्ज वसूल करू नये, शेतीचे व उद्योगाचे वीज बिल माफ करावे, विद्यार्थ्यांची फी माफ करावी, महसूल माफ करावा, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा करण्याचा सोपस्कार न करता कोरडवाहू एकरी 10,000 रुपये तर फळपिकाला 25,000 रुपयाची मदत द्यावी. यावर्षी शेतकऱ्यांच्या हक्काचा खरीप हंगाम वाया गेल्यामुळे रब्बी पिके घेण्याकरता बी बियाणे खतेही विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांना 2021 मधील पीक विमा मिळालेला नाही, तो त्वरित देण्यात यावा. त्याचबरोबर यावर्षीचा विमाही शेतकऱ्यांचा अदा करावा आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुरानी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहेत. या निवेदनावर माजी आमदार विजय भांबळे, विजय गव्हाणे, विश्वनाथ राठोड, प्रसाद बुधवंत, संजय चौधरी, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, पुरुषोत्तम पावडे, मनोज थिटे, मारुती ताठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. म्हणून निकषाच्या आधारावर पंचनामे आम्हाला मान्य नाही. जसं मागच्या सरकारने दादांनी सरसगट मदत दिली होती आणि शेतकऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं होतं, त्या पद्धतीने या सरकारने सर्व पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहावं लागेल. आणि जे सरकार उभं राहिलं नाही तर शेतकऱ्यांना बरोबर चवळ कलेशा आम्ही राष्ट्रवादीने राहणार. एवढीच भूमिका शेतकऱ्याला सरसगट मदत सातत्याने पाऊस पडल्यामुळे जे जिल्ह्यामध्ये जे
मोठा नुकसान झाला. सोयाबीन हातातला आलेलं पीक या ठिकाणी गेलं. कापसावर मोठा परिणाम झाला. ज्वारीचे म्हणजे रब्बीचा जिल्हा आहे आपला, ज्वारीची पेरण्या होत नाही, शेतात जाता येत नाही, रोज पाऊस चालू आहे. आणि अशी परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला. आणि एक शेतकरी जे उदरनिर्वाह एक वर्षापर्यंत जाणारा, ते कसं त्याला भवि पुढचं वर्ष त्याला जाईल, याच्यासाठी आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी केली, निवेदन दिलं. शेतकऱ्याला सरसकट दिवाळीच्या आधी जे शासनाने मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा एक आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आमदार राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंगळीत रक्तदान शिबिर परभणी. पिंगळी येथील गोकुळनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी नाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अंबादासराव गरुड यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार पाटील यांनी गोकुळनाथ महाविद्यालयाने पहिल्याच वर्षी भरपूर प्रवेश मिळून ग्रामीण भागातील विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय केल्याबद्दल संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभू अप्पा ठाकरे, तालुका प्रमुख नंदकुमार अवचार, सुनील वैद्य, रमेशराव शेरे, राकेश खुराना, भास्करराव चौधरी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राध्यापक अविनाश जाधव यांनी तर आभार प्राध्यापक अंगद गरुड यांनी मानले. वैद्य घेऊन घ्या म्हणलं तर म्हणजे वैद्य नको
सुनील वैद्य करियर फोरमचे संचालक आणि त्यांचे मित्र यांची संस्था ही जी शाळा चालवत आहेत यांचा बट शतरयोग आलेला आहे. त्यांनी या दिवशी निमित्त महिला सुरक्षा कायदा ही मार्गदर्शिका खास इथे जे मुलींची उपस्थिती वाढदिवसानिमित्त आपण सर्व त्यांच्या उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपण सर्वांचे सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. सर्वांचे संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. माझे वर्ग मित्र सुनील वैद्य मोठा मोठ साहेबांच्या वाढदिवसात त्याच्या उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे पण मी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.